आमचं गिरगावातलं चाळीतलं घर वडील गेले आई गेली आजी गेली परंतु त्या दरम्यान माझ्या आयुष्यात कॉमेडी एक्सप्रेस आली कादंबरी आली आणि स्ट्रगल पिरियडमध्ये असताना एकांकिका वगैरे करत असताना किंवा नाटकांचं प्रयोग सुरू असताना जे काही कर्ज झालं होतं ते मला फेडायचं होतं आणि काही कारण मला चाळीतलं माझं घर वडिलोपार्जित घर ते मला विकावं लागलं जी मनापासून इच्छा नव्हती परंतु एक रकमी तेवढे पैसे कसे आणायचे उभे करायचे एक हा एक प्रश्न होता त्यावेळेस आणि कधीच एक रुपयाचं कर्ज डोक्यावर नव्हतं ती सवय नव्हती आईवडिलांनी संस्कार केले होते की के बाबा कर्ज बिर्ज नाही घ्यायचा तर ते घर विकावं लागलं ठरवलं होतं की पैसे कमवून पुन्हा ते घर घ्यायचं शाळेतलं जरी असलं तरी फार लहानही नव्हतं आणि फार मोठंही नव्हतं परंतु ते घर पुन्हा एकदा घेण्याची खूप इच्छा आहे मनामध्ये आणि आत्ता जेव्हा मी रेंटवर राहतो आहे फ्लॅटमध्ये किंवा कुठे तर तेव्हा जेव्हा घरमालक म्हणजे पेमेंट त्यांचं महिन्याचा पेमेंट त्यांना द्यायचा उशीर झाला किंवा काय आणि मग घरमालकांनी काही चार शब्द ऐकवल्यानंतर खूप वाईट वाटतं आणि माझ्या मुलाला माझ्या मुलासाठी मला लवकरात लवकर माझं घर करायचं आहे स्वतःचं हक्काचं घर किंबहुना माझं म्हणण्यापेक्षा मुलाचं घर व्हायला हवं आणि मी एक स्वप्न बाळगलं आहे की माझ्या दारावर माझ्या बायकोच्या नावाची आणि माझ्या मुलाच्या नावाची पाठी असेल माझी नसली तरी चालेल कारण नाटकांच्या बोर्डावर आणि बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कडूचं नाव वाचलेलं आहे पाहिलेलं आहे पण माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरावर माझ्या बायकोचं नाव आणि माझ्या मुलाचं नाव असावं असं मला खूप मनोमन वाटतं त्या दिशेने आता प्रयत्न सुरू आहेत बघू